जाता हूं माँ से और मौसी मुस्कुराती है, लिपट जाता हूं माँ से और मौसी मुस्कुराती है, गजल मराठी में कहता हूं तो उर्दू मुस्कुराती है। उर्दू गजल ही मराठी गजलची जननी है। मराठीत माधव जुलियन यांनी गजलेचे रोपटे लावले आणि मग अर्थात सुरेश भट यांनी त्याचा बहारदार वृक्ष केला। या प्रवासाला, त्या वृक्षाला सदाबहार ठेवण्यात जी काही नावं घेता येतील त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे भीमराव पांचाळ। नेटवर बघितलं तर भीमराव पांचाळ आहे, पण त्यांच्या स्वतःनुसार त्यांचं नाव पांचाळ आहे म्हणून मी तेच म्हणणार आहे। पांचाळाने 9 वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतल्यावर त्यांना गझलचं वेड लागलं आणि मग ते पूर्णपणे गझलकडे वळले। त्यांच्या मते तो एक हसीन इत्तफाक होता। आज भारतात, भारताबाहेर त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत, त्यांच्या अनेक सीडीज लोकप्रिय आहेत। तेरा प्यार भी दौलत है, तेरा प्यार भी दौलत है, तेरा दर्द भी दौलत है, तेरा प्यार भी दौलत है, तेरा दर्द भी दौलत है, जो कुछ मेरी दौलत है सब तेरी बदौलत है, असं म्हणणारे गजल नवाज भीमराव पांचाळ। त्यांची पुढची गजल ऐकूया, एक जख्म सुगंधी या अल्बम मधील, संगीता जोशी यांच्या अतिशय मोजक्या शब्दांची पण तितक्याच प्रभावी, आयुष्य तेच आहे। बाकी जुनेच आहे,
आयुष्य तेज तेज आहे अन्हाच अन्हाच बेच आहे आयुष्य तेज आहे आयुष्य तेज आहे तेच आहे तेच आहे तेच आहे।